मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की जगातील सर्वात सुरक्षित कार कोणती, त्या कारची किंमत किती असेल आणि कोण खरेदी करतात ही कार, कोणती कंपनी या कारची निर्मिती करतात, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मिळणार आहेत। नमस्कार, मी निळकंठ, तरुण भारत मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक सुविधायुक्त वाहन खरेदी करण्यात येते। या कारमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सर्व पैलूंचा विचार केला जातो। अशाच एका कारची आज आपण माहिती घेणार आहोत, ती आहे मर्सिडीज मेबॅक S650। सुरुवातीला आपण पाहूया मर्सिडीज मेबॅक S650 ची सुरक्षा वैशिष्ट्ये। मेबॅक कारमध्ये बसलेले प्रवासी 15 किलोमीटरच्या TNT स्फोटापासून सुरक्षित राहू शकतात। तसेच स्फोट केवळ 2 मीटर अंतरावर असूनही कारमधील व्यक्ती सुरक्षित राहते। या कारच्या खिडकीच्या काचा आणि बॉडी शेल इतके मजबूत आहे की AK-47 रायफलच्या गोळ्या देखील यापुढे कुचकामी ठरतात। कारच्या खिडक्या पॉलिकार्बोनेटने लेपित आहेत, यामुळे सुरक्षेमध्ये आणखीच भर पडते। इतकेच नव्हे तर गॅस हल्ला झाल्यास कॅबिनेटमध्ये स्वतंत्र हवा पुरवली जाते, यामुळे प्रवाशाला ऑक्सिजनची कमतरता भासत नाही। मेबॅक S650 कारमध्ये विशेष फ्लॅट रन टायर बसवले आहेत, ज्यामुळे हल्ला झाल्यानंतरही टायर खराब झाल्यास ते वेग पकडू शकतात, यामुळे प्रवाशाला सुरक्षित स्थळापर्यंत पोहोचवणे शक्य होते। त्याचबरोबर कारच्या इंधन टाकीला एक विशेष लेप देण्यात आला आहे, ज्यामुळे हा लेप बुलेटमुळे झालेल्या छिद्राला सील करतो। बोईंग आणि अपाचे अटॅक हेलिकॉप्टरमध्ये वापरल्या जाणाऱ्या सामग्रीपासून ते बनवण्यात आले आहे। विशेष म्हणजे कारच्या आत मशाज सीट उपलब्ध आहे, ज्यामुळे प्रवासादरम्यान प्रवाशांचा थकवा दूर होऊ शकतो। प्रवाशांच्या गरजेनुसार लेग रूम वाढवता येते। कारच्या मागील सीटमध्येही अनेक बदल करण्यात आले आहेत। आता आपण पाहिलं की मर्सिडीज मेबॅक S650 ची वैशिष्ट्ये काय आहेत, आता आपण पाहूयात या कारची किंमत किती आहे। मेबॅक S650 ही सुरक्षेच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्वाची कार आहे। रिपोर्टनुसार मर्सिडीज S600 गेल्या वर्षी भारतामध्ये 10.5 कोटी रुपयांना लॉन्च झाली होती, तर S650 ची किंमत 12 कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते। मेबॅक कारच्या किमतीनंतर आता आपण पाहूया त्याची इंजिन आणि पॉवर किती आहे ते। मर्सिडीज मेबॅक S650 गाडमध्ये 6.0 लिटरचं ट्विन टर्बो 12 इंजिन बसवले आहे। ते 516 BHP पॉवर निर्मिती करते। गाडीचा पिकअप टॉर्क अंदाजे 900 Nm आहे। गाडीचा सर्वाधिक वेग हा 160 किलोमीटर प्रति तास इतका आहे। तुम्हाला प्रश्न पडला असेल की सुरक्षा वाहन खरेदी कोण करतो। देशाच्या राष्ट्रप्रमुखांच्या सुरक्षेची जबाबदारी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप किंवा SPG यांच्यावरती असते। SPG सुरक्षेच्या गरजा ओळखते आणि ते ज्या व्यक्तींचे संरक्षण करत आहेत त्यांना नवीन वाहनाची गरज आहे की नाही हे ठरवते। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते बुलेट प्रूफ महिंद्रा स्कॉर्पिओ या SUV वाहनामधून प्रवास करायचे। 2014 साली पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी BMW 7 सिरीज हाय सिक्युरिटी एडिशन वापरण्यास सुरुवात केली। त्यानंतर त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांची कार वेळोवेळी अपग्रेड करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यात नवीन मर्सिडीज कारचा समावेश करण्यात आला आहे, ती आहे मर्सिडीज मेबॅक S650 आर्म गार्डर, जी आहे रेंज रोव्हर आणि टोयोटा लँड क्रुझर वरून अपग्रेड केलेली। रिपोर्टनुसार PM मोदी नुकतेच हैदराबाद हाऊस मध्ये नवीन मेबॅक 650 आर्मड मध्ये पहिल्यांदा दिसले होते, जेथे त्यांनी भारत भेटीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली। ही कार उत्तम आणि प्रगत वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे। तसेच या गाडीवर गोळ्या किंवा बॉम्बस्फोटचा कोणताही परिणाम होत नाही। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य।